आलेख चेंडूवरती खणखणीत चौकार मारलेला आहे अमर यांनी. बघायचा अमर हा दुसऱ्या चेंडूचा समाचार घेतोय. गोलंदाज अजय गोलंदाजी करतोय, जवळपास 15 ते 20 पावलांतरानं गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू झेल होतो की काय बघायचं आहे. आणि झेल सुटलेला आहे, सोप्पा झेल सोडलेला आहे क्षेत्ररक्षकाने. राजदीप यांनी झेल सोडलेला आहे आणि अशा तऱ्हेने एक संधी मिळालेली आहे ती म्हणजे अमरला. आणि अमरची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 5. तसेच इताडे संघाची धावसंख्या देखील झालेली आहे 5. आता नवोदित फलंदाज बघायचा हे गेलेला आहे नवनाथ. नवनाथ एक चांगला चेंडू टाकतोय गोलंदाज अजय. निर्धाव चेंडू गेलेला आहे. धावसंख्या स्थिर 5 या धावसंख्येवरती गाडी थांबलेली आहे इताडे संघाची. बघायचं आहे पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने खेळतायत दोन्ही फलंदाज. तो उत्कृष्ट गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत, 5 धावा दिलेल्या आहेत अजय यांनी. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय, राईट हँड ओव्हरचा मारा करतोय नवनाथसाठी. एक जबरदस्त ड्राई केली होती परंतु झेल सुटलेला आहे आणि अशा तऱ्हेने 2 धावा रोकू शकणार नाहीत या 2 धावेने. जगन सेठ इताली संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 7. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. आतापर्यंत 7 धावा करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे, त्याच्यामध्ये 5 धावा या वैयक्तिक अमरच्या आणि नवनाथ यांच्या वैयक्तिक 2 धावा. पुन्हा एकदा खेळण्याचा सज्ज आहे नवनाथ. बघायचंय नवनाथ कशा पद्धतीने खेळतोय. तर 10-12 पावलांतरानं गोलंदाजी करतोय अजय. एक चांगला फटका आहे, सेफ शॉट आहे, चेंडू सुमारीशीकडे येतोय. 4 धावा एकटा गावामध्ये मारला फटका 4 धावा. सदली तयारी जायली शिर्डीला जावाची, बाडूची सदली तयारी जायली शिर्डीला जावाची. या 4 धावेने इताली संघ दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा झालेले आहेत अजूनपर्यंत. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील. एक चांगलं आयोजन केलेलं आहे साईस ग्रुप आणि महेंद्र पाटील यांनी. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा सेफ शॉट आहे, 1 धाव तर मिळणार आहे आणि 1 धावेने समाधान मानणार आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जगन सेठ इताली संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 12. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आमचे ऑफिशियल स्कोरर सचिन सांगतात, चांगली सुरुवात आहे कारण पहिल्या षटकामध्ये कुठलाही फलंदाज बाद नव्हता, 12 धावा जमा केलेले आहेत. त्याच्यामध्ये वैयक्तिक अमर हा 5 या धावसंख्या खेळतोय तर नवनाथ हा वैयक्तिक 7 या धावसंख्येत खेळतोय. आणि बरोबर अजय यांनी 6 चेंडू गोलंदाजी केलेली होती आणि 6 चेंडूमध्ये 2 सरासरीने 12 धावा दिलेल्या आहेत. चला आम्हाला सहकार्य करायचं आहे ओवली संघाने. आता मात्र गोलंदाजी कोण करते ते बघायचं आहे. गोलंदाज कुठला येतोय. एक चांगली जोडी आहे आणि ह्या जोडीला गोलंदाजी करण्यासाठी येतोय भिवंडी वंडरबाई जयेश पाटील. जेपी गोलंदाजी करतोय. बघायचं आहे गोलंदाजी कशा पद्धतीने करतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे कारण पॉवर प्ले संपलेला आहे. जयेश पाटील गोलंदाजी करतोय फलंदाज अमर साठी, सॉरी नवनाथ साठी. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू समाचार घेतलेला आहे परंतु बघायचं आहे झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण होत आहे, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. हा ना करता नकार दिलेला आहे तो म्हणजे अमर यांनी आणि 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या झालेली इताली संघाची 13. फुलटॉस चेंडूचा चांगल्या पद्धतीने समाचार घेता आला नाही. खरोखरच एक चांगली फटकेबाजी करावी लागणार असताना देखील चांगल्या पद्धतीने
गोलंदाजी के लिए है ती म्हणजे जयेश पाटील यांनी. पुन्हा एकदा जयेश पाटील वैयक्तिक पहिले आणि सांगली दुसऱ्या षटकातील गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू टाकतोय अमर साठी. मात्र आखू टप्प्या चेंडू होता बघायचा. पुन्हा एकदा झेल होतोय आणि फलंदाज बाद. वैयक्तिक पाच या धावसंख्येवरती अमर हा बाद होतोय. सलामीला आलेला फलंदाज अमर हा बाद होतोय आणि अमरची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय कुमार. बघायचं आहे कशा पद्धतीने खेळतोय. एक पहिली सफलता मिळालेली आहे संघाला आणि पहिली सफलता मिळालेली आहे जेपी यांना. तर अशा तऱ्हेने धावसंख्या स्थिर. धावसंख्या 13 खरोखरच क्रिकेटमधील अशुभ आकडा. आणि या 13 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद करण्यामध्ये जयेश पाटील यांना यश आलेलं आहे. नवोदित फलंदाज कुमार जयेश साठी 7-8 पावलांचा रनअप असेल गोलंदाजीमध्ये. बघायचं जयेश शतरक्षण लावतोय. डावखुरा फलंदाज पंच विकी म्हात्रे यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अवंतर धावने धावसंख्या झालेली आहे 14 इताडे संघाची. आपण बघत आहोत प्रेक्षकांच्या माहितीसाठी अंश 11 कोहली आणि जगन सेट इताडे या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. डावखुरा फलंदाज एक चांगला फटका आणि उतुंग असा षटकार, खणखणीत षटकार. धावसंख्या झालेली आहे 20. चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत या षटकातील 3. या स्पर्धेमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हे लक्षात ठेवायचं आहे. तर जगन सेठ इताडे संघाला 3 धावांची पेनल्टी लागलेली आहे. तुम्ही ज्या काही धावा काढाल त्याच्यातून 3 धावा ह्या वजा होतील. पुन्हा एकदा जयेश पाटील गोलंदाजी करतोय. चांगला फटका आहे. लॉंगांमध्ये चेंडू अडवला जातोय आणि एकच धाव. एका धावीने धावसंख्या झालेली आहे 21. तर वैयक्तिक अमरेची धावसंख्या झालेली आहे 7. कुमार याची धावसंख्या झालेली आहे 7. आता मात्र एक डावखुरा फलंदाज आणि एक उजवा फलंदाज असल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय आणि अशा त्याने जयेश गोलंदाजी टाकतोय. जयेशच्या षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज नवनाथ. आता मात्र एक खणखणीत षटकार, एक जबरदस्त षटकार. लॉंगन आणि लॉंगॉफच्या मधून गेलेला षटकार. या षटकाराच्या साह्याने इताडे संघाची धावसंख्या झालेली आहे 28. आता मात्र झेल उडालेला आहे आणि फलंदाज बाद होतोय नवनाथ. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद इताडे संघाची धावसंख्या झालेली आहे 28. आता मात्र चांगली सुरुवात आहे. स्कोर झालेला 28 झालेला आहे.
धावसंख्या झालेली आहे 27, 27 धाव झालेले आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 झालेली आहे. आता मात्र गोलंदाजी टाकतो गोलंदाज राजदीप, नवोदित फलंदाज दैवत. बघायचं आहे राजदीप जवळपास 17 ते 18 बॉलांचा रनअप गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू दैवत साठी, खोटाप्या चेंडू एक चांगल्या पद्धतीने फटका मारलेला आहे. एक धाव तो पूर्ण होणार आहे आणि एका धावेवरती समाधान मानणार आहेत. एका धावेने धावसंख्या झालेली आहे इताडे संघाची 28, 2-28. शांत क्रिकेट, थोडं स्लो क्रिकेट, पण चांगल्या पद्धतीने धावसंख्या जमा केलेली आहे जगन शेट इताडे संघाने. आतापर्यंत 28 धाव जमा केलेल्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय राजदीप, 17 ते 18 पर्यंत रनअप. एक चांगला फटका आहे आणि लॉंगांच्या डोक्यावर मारला फटका, षटकार. या षटकाराच्या साह्याने इथं या संघाची धावसंख्या झालेली आहे 34. तर कुमार याच्या बॅटीतून निघालेला हा दुसरा षटकार. आता मात्र एक चांगली फटकेबाजी होते प्रेक्षकांच्या माहितीसाठी. चालू सामना ओली वर्सेस इताडे. आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि इताडे संघाने धावसंख्या जमा केलेली आहे 2-34. स्वर्गीय आत्माराम शेट गुणविशेषक 2018 साईस ग्रुप आणि साईस स्पोर्ट्स तसेच महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे. या षटकाच्या साह्याने धावसंख्या झालेली आहे 34. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू गेलेला आहे. धावसंख्या 30, धावसंख्या 34. राजदीप एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी टाकलेली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धाव दिलेल्या आहेत, परंतु 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे. एक षटकार लागलेला आहे. पुन्हा राजदीप गोलंदाजी करतोय. फलंदाज कुमार साठी चौथा चेंडू. उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू होता, पंच भाऊ पाटील यांच्याकडून वाईट बॉलचा इशारा होतोय. अवंतर धाव, धावसंख्या झालेली आहे 35. खरोखरच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होत असताना एक भरकटलेला चेंडू टाकतोय गोलंदाज राजदीप आणि चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतोय आतापर्यंत कुमार. वैयक्तिक 13 धावसंख्या खेळतोय. नाही तर एक धाव तर मिळणार आहे, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने जगन शेट इताडे संघाची धावसंख्या झालेली आहे 37. 2-37 धावसंख्या. सलामीची जोडी पूर्णपणे मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. आता मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाने चांगला जम बसवलेला आहे. अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. ओ चांगला फटका बघायचा आहे, परंतु झेल सुटलेला आहे.
दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि सोप्पा झेल सोडलेला आहे, विशाल यांनी झेल सोडलेला आहे आणि मोठा जीवदान मिळतोय कुमार यास. धावसंख्या झालेली आहे इताडे संघाची 39. आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, एक चांगला जम बसलेला आहे कुमार यांचा, पण एकदा एक सेफ शॉट मारलेला आहे कुमार यांनी. एक धाव मिळणार आहे, स्ट्राईक स्वतः ठेवणार आहेत कारण आता मात्र एक थोडासा ग्राउंड मध्ये चेंजिंग होणार आहे. धावसंख्या 40, तीन षटकाच्या समाप्तीनंतर 40 धाव झालेले आहेत. याच्यानंतर सामना होणार आहे, एक षटक संपल्याच्या नंतर ताबडतोब यायचं आहे मित कुमार गुंडवली आणि गंगामाता गुंडवली आणि मित स्पोर्ट्स कवार या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी एक षटक संपल्याच्या बरोबर यायचं आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी पवन आलेलं आहे, बघायचं आहे वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज पवन. फलंदाजीसाठी जतीन. धावसंख्या झालेली आहे 40. गोलंदाजी करतोय पवन, हा चेंजिंग झालेला आहे, जतीन टाकतोय गोलंदाजी. डावखुरा फलंदाज कुमार, डाव्या एष्टी बाहेर चेंडू होता, त्यांचं विक्रम याच्या मात्र यांच्याकडून वाईट बॉलचा इशारा होता आहे. यानंतर धावणे धावसंख्या झालेली आहे 41. चांगल्या पद्धतीने धावा जमा केली. हॅलो, चेंडू आणि चेंडू सुमारे बाहेर जातो, 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या झालेली इताडे संघाची 45. 2 बाद 45. कुमार हा वैयक्तिक 22 धावसंख्या खेळतोय, बघायचा पुढचा चेंडू कुमार साठी. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करण्यासाठी सुरुवात केली आहे. एक धाव मिळणार आहे, मिसफील झालेली आहे, दुसऱ्या जागी प्रयत्न होतोय आणि चेंडू सुमारीसाकडे जातोय, आढळ आहे चेंडू. 2 धावा मिळत आहेत, या 2 धावाने जगन शेट इतर संघाची धावसंख्या झालेली आहे 47. गोलंदाज जतीन गोलंदाजी करतोय वैयक्तिक आपल्या पहिल्या षटकातील पुढचा सामना, पुढचा चेंडू. आता मात्र एक चांगला फटका आहे, खणखणीत षटकार. या षटकाराच्या सहाय्याने जगनशेत इताडे संघाची धावसंख्या झालेली आहे 53. 50 क्रॉस केलेली आहे, 53 धावा. 3 चेंडू अजून खेळायचे आहेत, 53 धावा जमा झालेले आहेत सांघिक. तर वैयक्तिक कुमार याच्या 28 धावा झालेल्या आहेत. गुंडवली संघाचा कर्णधार आणि कवार संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. दीपक पाटील आपण यायचं आहे, दीपक पाटील डॉट चेंडू झालेला आहे, निर्धाव चेंडू झालेला आहे
आता मात्र उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बघायचा आहे कशा पद्धतीने करतोय कुमार. छोटा चेंडू चांगल्या पद्धतीने समाधान घेता आला नव्हता. एक धाव मिळते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने इताडे संघ दर्शन घेतलेले आहे 54. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दैवत बघायचं आहे. दैवत शेवटचा चेंडू कशा पद्धतीने खेळतोय. शेवटचा चेंडू आणि जबरदस्त फटका लॉंगोनी लॉंगाच्या डोक्यावर मारला फटका षटकार धावपाटी धावसंख्या झालेली आहे इताडे संघाची 60. ना तुम्ही ऑटो डॉक्टर मोरेश्वर गौडे सर गुंडवली आणि कवाड गंगा माता गुंडवली आणि मिस फोर कवाड दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गंगामाता गुंडवली आणि मिस फोर कवाड दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीस नवे टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वेलकम मोहिन मिस फोर कवाड संघाचे कर्णधार त्याचबरोबर रोहित गंगामाता गुंडवली संघाचे कर्णधार आपल्या दोघांचं हार्दिक स्वागत आहे. ओलीगावचे अक्षयजी पाटील आपल्यास विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेक करायचे. अक्षय पाटील आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. मिस फोर कवाड संघाचे कर्णधार वेलकम अक्षय पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. मयूर आणि रोहित सामना हा 4 षटकांचा होईल. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचा असणार आहे. अक्षय पाटील आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करतील आणि कॉलिंग करणारे मला वाटतं मयूर मिस फोर कवाड संघाचे कर्णधार. अक्षय पाटील पुन्हा एकदा नाणेफेक करताय आणि म्हणणं हेड आणि नाणेफेक जिंकलेले मिस फोर कवाड संघ. अक्षयजी आपल्या आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपल्याच विनंती आपण मंडळ कक्षामध्ये स्थान बनवायचंय. मयूर 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे. काय नाही आमची चांगली बॉलिंग आहे कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. कुठले गोलंदाज आहे तुमच्याकडे जी अपेक्षा आहे गोलंदाजाकडनं खूप चांगली गोलंदाजी असं म्हणणं आहे. कुठले गोलंदाज आहेत की जे अगदी तिखट मारा करतील भिरक मारा करतील आणि कमीत कमी धावामध्ये थांबतील समोरच्या संघाला. योगेश आणि विशाल यांच्यावर जास्त मजा राहील आमच्या टीमची. कवाडचा संघ या वर्षात फार थोडासा कमी खेळताना पाहते आणि वाडा परिसरात खूप चांगली कामगिरी तुमच्या संघ नेहमी करीत असतो. मात्र या स्पर्धेविषयी कसं वाटतं हे जे आयोजन आहे खरं तर या स्पर्धेचे वन मॅन शो महेंद्रजी पाटील तसेच साई स्पोर्ट खारबाव यांची अपार मेहनत आहे. पहिले तर मी महेंद्र पाटील यांचे आभार व्यक्त करतो की आम्हाला त्यांनी खेळायची इथे संधी दिली आणि साई ग्रुप अँड साई स्पोर्ट्स कारबावचे पण खूप आभार मानतो आणि चांगलं आणि भव्य आयोजन केलेलं आहे यांनी इथे. म्हणजे भिवंडी उत्तर आणि भिवंडी दक्षिण दोघांमध्ये चांगली लढत बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट तुमच्या संघाची हार्दिक शुभेच्छा. रोहित नाणेफेक जिंकली असते तर काय निर्णय घेतला असं क्षेत्ररक्षण. एक महत्वाचा प्रश्न आहे तुमची गोलंदाजी चांगली आहे फलंदाजी चांगली आहे मात्र क्षेत्ररक्षण जे आहे क्षेत्ररक्षण कुठेतरी सुधारणा व्हायला हवी. कारण मी बघितलं यापूर्वीची स्पर्धा जयभजन गोसावी चषक केवळ खराब क्षेत्ररक्षण तुमचा संघ कदाचित कदाचित चॅम्पियन होऊ शकला असता. तर याविषयी काय यावेळेला काय बदल होणार आहे. चेंजेस आहेत थोडाफार टीम मध्ये. पण आता मात्र फलंदाजी करताना किती धावांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न असेल.
50 प्लस. तुमच्या संघात सर्वात अनुभवी खेळाडू राजेश पाटील, ऍडव्होकेट राजेश पाटील अतिशय चांगली फलंदाजी करत आहे, पण मात्र सलामीला बऱ्याच वेळेला संधी दिली जात नाही. या महत्वाच्या सामन्यामध्ये काय विचार करण्यात येईल? वन डाऊन. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे. मिस फोर्ड कवाड विरुद्ध गंगामाता गोंदवली आणि मिस फोर्ड कवाड संघ कर्णधार मयूर यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपणास या दोन्ही कर्णधाराला मी सुरुवातीला हार्दिक शुभेच्छा देतोय आणि आपणास घेऊन जातोय तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद डॉक्टर महेश्वर गौडू सर. सुरू असलेला सामना आपण बघा, हन्स इलेव्हन ओहली विरुद्ध जगन शेठ इताडे या दोन संघामध्ये ओहली संघाकडून दोन्ही संघावर मैदानामध्ये आलेला वंडर बॉय फिल्ड जयेश पाटील स्ट्राईकला नॉ स्ट्राईकला आपण पाहतो परेश. यावेळी मात्र अप्रतिम फटका स्वॉक स्वीपर ड्यूस कॉइल शिवाय शिवाय षटका. येतो वंडर बॉय आणि वंडर बॉय याच्या बॅट मधून निघालेला हा वंडरफुल स्ट्रोक पाहू शकतो आपण कशा प्रकारे हा फटका खेळला होता. रिप्ले मध्ये आपण बघितलं अगदी स्टीव्हच्या अंदाजामध्ये आणि हा जयेश पाटील जेपीचा मनपसंद फटका आहे. सिटेड बॅटर स्ट्रोक ज्याला संबोधलं होतं, खाली बसून अगदी फटका खेळलेला होता. स्क्वेअर लेगच्या वरून 6 डावांसाठी षटकार. तसं यंदाच्या अंगामध्ये सर्वोत्कृष्ट फटका जरा बघायचा झाला तर यंदाच्या अंगामध्ये जोपर्यंत गोडसे चषकामध्ये सर्वोत्कृष्ट फटका जेफी जयेश पाटील याच्याच नावावर आहे. जोपर्यंत चषकामध्ये वीरपणे दापोडे संघाचा कर्णधार प्रितेश पाटील याला स्लॉकचा सिप्सचा फटका खेळला होता, तो फटका आतापर्यंत सर्वोत्कृष्ट फटका ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. षटकाराने स्वतःपणे संघाचा अकोल ओपन करतो फलंदाज जयेश. अव्हान येतो 161 धावांचा आणि 161 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना टिट फॉर टॅट तसेच त्याचे उत्तर पहिल्याच चेंडूवर. यावेळी मात्र डिफेन्स केलेला आहे, ऑफील केला गेला होता, जोरदार ऑफील धावबादचा मात्र पंच सहमत नाहीत. एक चोटी धाव पूर्ण करतो फलंदाज, एका धावीने धावसंख्या वाढून होते ते 7. ही एक चांगली लढाई, चांगल्या फलंदाजीची खूण आहे. षटकार लागल्यानंतर एक चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, चांगला चेंडूचा सन्मान करायचा हे क्रिकेटचं तत्व आहे आणि चांगल्या फलंदाजीची खूण असते. अक्षय पुन्हा एकदा आपल्या बॉल मार्कवर, सामनेकर फलंदाज परेश यावेळी अंधाधुंद षटका खेळण्याचा प्रयत्न. कहा फिनिश आहे, कहा फिनिश आला. निर्धाव चेंडू समाप्त, धावसंख्या स्थिर आहे. 160 लक्षाचा पाठला करताना आपण बघतो हन्स इलेव्हन ओहली या संघाला. यावेळी बॉलर बॅट ड्राय आणि फलंदाजा धावपात, पहिला हात बसतोय हन्स इलेव्हन ओहली या संघाला. पहिल्या विकेटचा पताना पहिला हादरा बसलेला आहे हन्स इलेव्हन ओहली या संघाला. परेश चौधाने पहिला फलंदाज डबाच्या असल्याला नवीन फलंदाज वन डाऊन ला खेळण्यासाठी हन्स इलेव्हन ओहली संघाकडून खेळपट्टीवर जात आहे. पवन की ऑफ सक्सेस विजयाचं सूत्र गाऊ दे ओहले संघाचं. जय जय वंडर बॉय भिवंडे जयेश पाटील ओहले संघासाठी चांगली फलंदाजी केलेली आहे. तेव्हा तेव्हा ओहली संघाने 80% सामने जिंकलेले आहेत. पूर्णपणे डिफेंड असणारे जयेश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय याच्यावर ओहले संघाचं गणित. निश्चितच नवीन येणारा फलंदाज आणि बाद होणारा फलंदाज 30 सर्कल क्रॉस सेक्शन वरण गरजेचं आहे.
येणाऱ्या फलंदाजांची नोंद घ्यायची आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू डीप स्ट्रेट सुमार सुमार शकतात. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक बनतो प्रेषक, कारण चेंडू होतो डीप मध्ये काही सुमार सुमार शकतात. धावसंख्या षटकाने वेगाने वाढून होते 19 आणि ज्या पॅनल्टीच्या 3 धावा आहेत त्या मात्र आम्ही आता ऍड करत होतो. धावसंख्या झालेली ती 22 विकेट. इटाली संघाला 3 धावांची पेनल्टी होती, त्यामुळे 3 धावांची पेनल्टी ऍड करून पहिल्या षटकाच्या समाप्तीची धावसंख्या झालेली 22. दमदार सुरुवात, टीट फॉर टॅट, जशास तसे उत्तर. अगदी संघर्षपूर्ण मुकाबला बघायला मिळेल, मात्र एक आहे, हा सामना जर जिंकायचा असेल हंस इलेव्हन ओळी संघाला, तर जयेश पाटील, वंदना बायबोंड जयेश पाटील जास्तीत जास्त शेवटच्या षटकापर्यंत थोडीपट्टीवर थांबावं लागेल. आणि सामना जर इटाली संघाला जिंकायचा असेल तर मात्र जयेश पाटील याला लवकरात लवकर बाद करावं लागेल. जयेश पाटील अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे, केवळ तालुका पुरता हा फलंदाज मर्यादित नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात या फलंदाजाने भिवंडी तालुक्याचं नाव रोशन केलेलं आहे. भिवंडीचा गौरव म्हटलं तर वावगा ठरणार नाही. पहिला असा खेळाडू ज्याने भिवंडीचं नाव कानाकोपऱ्यापर्यंत गाजवलेलं आहे. जयेश पाटील यांनी गेल्या वर्षीच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट फटका खेळला होता चॅम्पियन ट्रॉफीमध्ये, जेव्हापासून गोरसा संघाच्या पवन केने याला जेव्हा स्लॉग स्टिफ केला होता तो फटका गेल्या वर्षी सीझनमध्ये सर्वोत्कृष्ट फटका होता. आणि यंदाच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट फटका जयेश पाटील याच्याच नावे, जेव्हापासून गोरसा चषकामध्ये प्रितीश पाटील विरुद्ध दापोडे संघाचा संघ नायक याला जो स्लॉग स्टिफचा फटका खेळला होता तो फटका या वर्षीच्या सीझनमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फटका आहे. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जयेश पाटील याच्या नावे. यावेळी खुल्या टप्प्याचा चेंडू बचाव केला जातोय, बचावात्मक पद्धतीने फटका खेळतोय एका धावेसाठी फलंदाज. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय पहिल्यांदा, एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती 23. अर्धशतके आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटमध्ये ठोकले गेलेले आहेत आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याचा जो विक्रम आहे तो जयेश पाटील याच्या नावे. 63 धावांची इनिंग पोच केली होती विरुद्ध दापोडे संघाच्या विजयापासून गोरसई चषकामध्ये जयेश पाटील यांनी. रोज फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चिन्ह आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. पंचांचा वाट चषक होतो अवांतर धावांच्या रूपाने, धावसंख्या सिंगल वाढवून होते 24. 61 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय हंस इलेव्हन ओल या संघाला. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे आणि चेंडू होतो सुमार शेवरा चौकार. एखादा बिझनेस करताना कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा, तसा क्रिकेटचा फटका आहे. कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर न करता फक्त चेंडूला दिशा दिली होती. गॅप मधून चेंडू स्क्वेअर इज थर्ड मॅन सीमा शिखर जवळपास गली आणि थर्मेनच्या मध्ये गेला होता चौकार. मिनिमम अफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय जयेश पाटील याच्या फटक्यामधून. रिव्हर्स फटका, व्हॉट अ शॉट! आतापर्यंत या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फटका शॉट ऑफ द डे जयेश पाटील याच्या बॅटमधून.
अतिशय सुंदर फटका होता, रिवर्सचा फटका खेळलेला होता, स्विच इट बघितलं आपण आणि चलू जवळपास डीप कव्हर सीमारेषेच्या वरून जातोय सहा धावांसाठी षटकार. अप्रथम फलंदाजी वंडर बॉल भेंडी जयेश पाटील याच्याकडून. यावेळी मात्र हुक केलेल्या चेंडूला शतरक्षक बनतात प्रेक्षक कारण चिडू जातोय लॉंग लेग शिवाय शिवाय षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो शॉर्ट बॉल होता, अखूट टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा पाहू शकता आपण कशा प्रकारे हुकचा फटका अगदी महेंद्र अंबरनाथच्या अंदाजामध्ये हुकचा फटका खेळलेला आहे. मित्रांनी एक आठवण झालेली आहे, वेस्टइंडीजचा दौरा होता आणि वेस्टइंडीजचे जे गोलंदाज तोफखाना होता बाउन्सरचा मारा केला होता आणि या माऱ्याचा कशा प्रकारे प्रतिकार करायचा तो फायदा केला होता महेंद्र अंबरनाथ यांनी. यावेळी मात्र गुडघर बसून मारण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा चांगला संपर्क झाला नव्हता, निर्दोष चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 61 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतो अहिंसोल आणि वेडुवा संघाला जोपर्यंत जयेश पाटील गौणीसर खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निश्चित अशी जी किरण असणार आहे अहिंसोल ओडिया संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 40. मात्र डिफेन्सिव्ह रित्या केवळ चेंडूला पुश केलेला आहे, ढकललेला आहे शॉर्ट कव्हरसाठी. एका दगडी षटकार समाप्त होते, दोन षटकार समाप्ती नंतर धावसंख्या झालेली आहे ती 41. अगदी चांगली रणनीती बघायला मिळते. शेवटचा चेंडू आहे बघितल्यानंतर फक्त लोअर बॉटम हँडल पुश हलक्या त्याने खेळलेला आहे शॉर्ट कव्हरला आणि त्यावर एक धाव पूर्ण केलेली आहे आणि पुढच्या षटकासाठी स्ट्राईक सुद्धा काही ठेवलेली आहे. ही एक चांगली रणनीती आहे. संघाचा प्रमुख आधारस्तंभ असेल, चांगली फलंदाजी करत असेल. धावसंख्या झालेली 41. 12 चेंडूमध्ये अजून 35 धावांची आवश्यकता, धावसंख्या झाली होती 41. बारा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे, सॉरी 20 धावांची आवश्यकता आहे, 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे कारण धावपळ करा धावा झाल्या गेल्या त्या 41. दोन षटकांसमोरती दोन षटकांसमोरनंतर गावदेव ओली अर्थात हिंसेल ओली संघाची धावसंख्या झाली होती 41 आणि यापुढील दोन षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय कुठल्या संघाचे धुमार आणि कुठल्या संघाचे तो जय जयकार मॅचकी आगळी कहाणी सुनते मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सरकार सुद्धानी. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पहिल्या दोन षटकामध्ये ज्याप्रमाणे फलंदाज विजय केलेले असं वाटतं एक सोपं समीकरण आहे, परंतु अजूनही सामना मी म्हणेन 50-50 अवस्थेमध्ये. मात्र एक आहे की जयेश पाटील जेपी जोपान खेळपट्टीवर असणार आहे तोपर्यंत मात्र धोक्याची सूचना असणार आहे इताळीमध्ये. अजूनही सामना संघर्षपूर्ण होऊ शकतो, मात्र जयेश पाटीलला लवकर तंबूचा रस्ता दाखवा लागेल. क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं देवत गोलंदाजीसाठी येतोय आणि पहिला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे आणि जेपी जयेश पाटील जी खेळ संपुष्टात. पाहू शकता इनसाइड आउट फटका होता, बॉटम यांचा चांगला वापर करता आला नव्हता फलंदाजाला, फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती आणि वाडीशच्या लॉंग ऑफ रिझन मध्ये कुठलीच चूक केली नव्हती कारण शत्रुक्षाला माहित होत हा जेला वंडर बॅग घेऊन दे जयेश पाटील जाय बरोबर लॉंग ऑफ लाईक चांगला झोक घेतलेला. आता मात्र फलंदाजाला जातोय जॉन्टी जातोय. आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. लंबकाप्रमाणे दोलायमान स्थितीमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जात असतो जेव्हा एखादा चेंडू बॉट जाईल सामना हा इटाली संघाच्या बाजूला झोपलेला असेल, एखादा मोठा फटका लागला की सामना लगेचच ओली संघाच्या बाजूला झोपताना दिसेल. देवत त्याने मात्र सुरुवात चांगली केलेली आहे.
आता शेवट कशा प्रकारे करतो ही षटकाचा बघायचं आहे, हे फार मनोरंजक ठरेल बघताना. यार मात्र अपील केलं जात आहे, जोरदार अपील केलं जात आहे पायचीच. आता पंचाने अपील फेटाळून लावलेलं आहे, कारण असं वाटतं की चेंडू बॅट आणि पॅट झालेला आहे. बॅटला स्पर्श करून पायावर आदळला होता, त्यामुळे हे अपील पंचाने फेटाळून लावलेलं आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र ब्लाइंड स्विंग, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. मित्र डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, पण फटका खेळायचा असेल तर नजर फार महत्वाची आहे. कारण आपण पाहतो जेव्हा आपण प्रवास करीत असतो, नजर हाटी दुर्घटना घटी, त्यामुळे चेंडूवरली नजर ही फार महत्वाची असते. याला मात्र फटका हवेत आहे आणि सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर जेल. आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. अतिशय उत्कृष्ट षटक आदळतो आतापर्यंत. निश्चित दैवत एखाद्या दैवताप्रमाणे धावलेला आहे जोगनचा स्पोर्ट्स इतारिया संघासाठी, कारण चांगले षटक आतापर्यंत आतलेले आहे. जो विकेटची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळून दिला होता आपल्या पहिल्याच चेंडूवर यश पाटील याची गेली संपुष्टात आणली होती. आता म्हणजे विशाल पाटील होते, क्लास क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे विशाल. संघाच्या संघाला विजय मंडळ देखील बघायचंय. विशाल चॅलेंज संघाकडून सुद्धा एक चांगली कामगिरी करत होता. आता मात्र आपल्या स्वतः गावासाठी खेळताना विशालला आपण पाहतोय, मात्र संघासाठी काय करतो बघायचंय. दैवत पहिल्या चेंडू आणि अपील केलं जाते, क्वाड बेंचला जोरदार अपील केलं जात आहे. मात्र अपील करण्यामध्ये उत्साह जास्त दिसतोय, विश्वास मात्र कमी, आत्मविश्वास कमी. पण चेंडू अतिशय चांगला होता, पडल्यानंतर चेंडूचा वेग घेतला, जवळपास 132 वेगाचा चेंडू गेला होता आणि पडल्यानंतर बाउन्स झाला होता. प्रथम गोलंदाज आपण पाहतोय एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग दैवत या गोलंदाजाकडून. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. याला मात्र त्रिपुराची क्लीन बोल्ड. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता राऊंड लेक आणि त्रिफला चीटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. सुमार तुम्हाला यॉर्कर चेंडूला तुम्ही जर राऊंड लेक खेळण्याचा प्रयत्न केला तर ही स्थिती होणार आहे. यॉर्करला क्रिकेटचं कॅन्सर संबोधलं जातं, कारण कॅन्सर असा एक आजार आहे त्यापासून फारच कमी रुग्ण आपला बचाव करत असतात. आणि यॉर्कर क्रिकेटमधला असा एक चेंडू आहे की फारच कमी फलंदाज त्याच्यापासून बचाव करत असतात. कारण क्रिकेटरनी खरं तर यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर या दोन गोष्टीचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. तसे दोन गोष्टींचा नेहमी सन्मान केला जाईल आणि यापुढे होणारच आहे. पहिलं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. यावेळी परफेक्ट यॉर्करचा सन्मान केला नव्हता फलंदाजाने आणि परिणामस्वरूप क्लीन बॉलच्या रूपाने बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 42. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा, जो महत्वाचा नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. सुमित आलेला आहे, नॉन स्ट्रायकर यांना उभा आहे सुमित. अंतिम षटक कोण असेल ते बघायचंय. कुमार येतोय. दैवत याने अप्रतिम कामगिरी केलेली आहे, कम बॅक केलेली आहे संघासाठी. यार मात्र शॉर्ट चेंडू होता, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये.
आणि जेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावांसाठी चौकार. सुमित आणि जॉन्टी गौरी सर गेल्या वर्षी रंगामध्ये या दोन फलंदाज नाही विक्रम प्रस्थापित केलेला होता. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जे अन्मान गोवा संघाविरुद्ध 26 धावांची एका षटकामध्ये आवश्यकता असताना सुमित आणि 26 धावा कुठून काढल्या. त्यानंतर सौरज चषक खाडीमध्ये जैन देवरुंग संघाविरुद्ध 26 धावा जलगुणाचा रेकॉर्ड केला होता जॉन्टी जोशी या फलंदाजाने. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवे सीमारेषेच्या बाहेर षटकार. वॉटर शॉट. आता मात्र समीकरण सोपं गेलेलं आहे कारण गेल्या वर्षाच्या हंगामातील दोन्ही विक्रमवीर फलंदाज आहेत. तर दोन्ही फलंदाज आपण पाहतो सुमित आणि जॉन्टे ज्याने शेवटच्या षटकामध्ये 26 धावांची आवश्यकता असताना दोन वेळा ओहली संघाला सामना जिंकून दिलेला आहे. आणि या वेळेला आपण पाहतो दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहेत. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना थोडासा 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. षटकाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा थोडासा मानसिक दबाव जाणवला होता की सामना इटाळी संघाच्या बाजूला झोकलेला आहे कारण अंतिम षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता होती. आता मात्र सिबी पॉइंट दबाव टाकण्यासाठी सज्ज केला जातोय. पंच इशारा करतायत कुठल्या प्रकारे सिबी पॉइंट क्षेत्ररक्षकाला इन्स्ट्रक्शन देत पंच चेंडू टाकताना कुठल्या प्रकारे. पुन्हा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. तीन चेंडू आणि 9 धावा. आता मात्र संतोष स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना 50-50 संधी आहे. या चेंडूवर मात्र कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने. अजूनही सामन्याचे चित्र क्लिअर झालेलं नाही, स्पष्ट झालेलं नाही. कुमार त्रिफळाची ट्रिप केलेला आहे. क्लीन बोल. रिप्ले म्हणजे कशा प्रकारे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि टिप केला होता अगदी बरोबर बेसला स्पर्श केला होता. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त दोन चेंडू खेळले. दोन चेंडू 9 धावा म्हणजे दोन्ही चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. जयेश पाटील यांनी जी विस्फोटक फलंदाजी केली होती ती व्यर्थ जाते की काय. दोन चेंडूंनी 9 धावांची आवश्यकता आहे हंसेलवडा ओली संघाला सामना जिंकण्यासाठी. कुमार कमबॅक करतोय. पहिल्या दोन चेंडूवर 10 धाव दिले होते त्यानंतर मात्र कमबॅक केले. बॅक टू बॅक दोन चेंडू निधाव टाकलेले आणि खास करून फलंदाज बाद केलेले. आता मात्र फलंदाज म्हणजे मराठी अजय. जयेश पाटील जे बंधू आहे अजय पाटील जेपीचे बंधू अजय पाटील पेशाने इंजिनियर आहेत. आता फलंदाजी मध्ये काय करतात बघायचं आहे. दोन्ही चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. खास करून एका चेंडूला सीमारेषेचा बाहेरचा रस्ता आणि एका चेंडूला मात्र मार्गक्रमण असं जरी केलं तरी सामना गावधी ओढी जिंकू शकतं. अजूनही काही सांगता येत नाही. कुमार याला मात्र पोल केलेला आहे. चेंडूला डीप मिड विकेट हवेत आहे आणि याच बरोबर अजय याची घेऊन संपुष्टात. रिप्ले मध्ये पाहूया शॉर्ट चेंडू होता पुल केला होता मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेला नाहीये आणि डीप मिड विकेटला चांगला झेल घेतला जातोय
आणि अजियाची खेळी संपुष्टात. आता मात्र एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये एका चेंडूमध्ये 17 धावा सुद्धा झालेले आहेत. वीरेंद्र सेहवागने नावेदुल हसन पाकिस्तानचा जो गोलंदाज आहे त्याच्या एका चेंडूवर 17 धावा पटकावल्या होत्या. कुमार फुल करण्याचा प्रयत्न आणि ह्याच बरोबर जगस्फर इताने संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन इताने आणि हार्ड लक हंस इलेवन ओळी आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कुमार इज द मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. सुरुवातीला फलंदाजी करताना 31 धावांची खेळी केली होती. त्यांचा अंतिम षटक जे आहे त्याच्याशी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. कुमार इज द मॅन ऑफ द मॅच. सो हार्ड लक काउदी ओळी कुमार इज द मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करणार आहे पत्रकार त्याचे उत्कृष्ट समालोचक आहेत आमचे भरतजी वतारी त्याचबरोबर श्री कालिका माता क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू किशोर पाटील या दोन्ही मान्यवरांना सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर भरत वतारी आपण आपल्या शुभाशय प्रदान करायचे आहे. कुमार यास आवश्यकता भरत वतारी सुद्धा पत्रकार आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक आहेत उत्कृष्ट ऑर्गनायझर आहेत त्यांचे शुभाशय गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर सामना अतिशय गरम झाला होता कुमार आपल्या संघाला थंड करण्यासाठी आमचे किशोर पाटील जे श्री कालिका माता क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांचे शुभाशय हा एक थम्सअप हा आपल्या संघासाठी आहे. कुमार थम्सअप कुमार कुमार सुरुवातीला अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. 31 धावांची खेळी केली होती. एक समोर धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु जयेश पाटील खेळपट्टीवर असताना असं वाटत होतं की लो स्कोरिंग सामना आहे. जयेश पाटील खेळपट्टीवर फलंदाजी केली असताना काय वाटत होतं? आम्हाला फक्त जयेश पाटीलचीच विकेट घ्यायची होती. कारण की जयेश पाटील हा खूप मोठा खेळाडू आहे आणि या मॅन ऑफ द मॅच मध्ये तेवढाच हक्क दैवत वेलेगरचा आहे. त्याला सुद्धा मी या मॅन ऑफ द मॅच मध्ये सहकारी करतोय. अगदी बरोबर कुमार, नक्की मी तुझी प्रशंसा करतो. कारण ही जी गोष्ट आहे ही फार महत्वाची आहे. तुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिल्यानंतर तिसरं षटक जे हाताळलं होतं दैवतेने ते टर्निंग पॉईंट ठरलं होतं. पण त्या ठिकाणी मी त्याचाही विचार केला होता मॅन ऑफ द मॅच साठी. परंतु तुझी जी कामगिरी ठरलेली अष्टपैलू कामगिरी ठरलेली आहे. पण नक्की तू या ठिकाणी नमूद केलं आम्हाला खरं जे नमूद करायचं होतं ते कुमार यांनी नमूद केलेलं आहे. वेल प्लेड कुमार अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. या ठिकाणी आम्हाला सूचना आहे की करण पाटील आपण बॉल बॉय भूमिका अदा करायची आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की रिलायन्स कप 90